नए साल के पहले दिन धनतोली पुलिस थाना अंतर्गत विधायक के चचेरे भाई की कार पर 5 युवकों द्वारा पथराव करने का मामला सामने आया। पुलिस ने इस मामले में शिकायत दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। दोपहिया पर आए 5 युवकों ने विधायक के चचेरे भाई की कार पर पथराव कर 2 लोगों से मारपीट की घटना के बाद सभी आरोपी फरार हो गए। विधायक बंटी भांगड़िया के चचेरे भाई अंकित भूतड़ा की शिकायत पर धनतोली पुलिस ने 5 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। घटना सीताबर्डी के मुंजे चौक के पास हुई। पुलिस सूत्रों के अनुसार विधायक बंटी भांगड़िया के चचेरे भाई अंकित भूतड़ा निर्माण कार्य के ठेकेदार फिरदौस खान पठान के साथ शनिवार को दोपहर 3:30 बजे कार से मेडिकल चौक से धनतोली में गेटवेल अस्पताल के पास अपने कार्यालय की ओर जा रहे थे। मुंजे चौक के पास उनकी कार पर 2 दोपहिया वाहनों पर आए 5 युवकों ने पथराव किया। कार से अंकित और फिरदौस खान नीचे उतरे, उन्होंने युवक को रोका। पथराव करने का कारण पूछने पर उनके बीच विवाद हो गया। 5 युवकों ने अंकित और फिरदौस के साथ मारपीट की और फरार हो गए। अंकित ने पुलिस को घटना की जानकारी दी। आम्ही आमचं काम करून अशोक चौकावरून येत होतो। अशोक चौकावरून आम्ही चाललो होतो धनतोलीजवळ, तर आम्ही बाबा ट्रॅव्हल्स मुंजे चौक तिथून आम्ही क्रॉस होत होतो, तर त्याच्यासमोर 4-5 मुलं होते, ते गाडीवर दगडं मारलेत त्यांनी। दगडं मारल्यानंतर त्या लोकांनी गाडीवरच्या काचावर भुक्याभिक्या येणं ते सुरू केलं। त्याच्यानंतर आम्ही विचारलं, बा का तुम्ही आम्हाला मारून राहिला, तर गाडी गलोच केल्यानंतर ते तुम्ही आमदाराचा भाऊ आहे का, तुम्ही दादा झाले का, तुम्ही आमदारच भाऊ आहे का? माझ्या जागेवर तिथे फिरदौस दादा बसलेले होते, फिरदौसजी खान, ज्यांच्यावर मारामारी झाली। त्यांच्या जागेवर जर मी असतो, मी गाडी कसं चालवत होतो, त्यांच्या जागेवर जर मी असतो तर ते माझ्यावरच हमला झालं असतं। त्यांचं टार्गेट मी होतो, पण मी वाचलो, मी ड्रायव्हिंग करत होतो तशामुळे। मी दरम्यान 3:15 ते 3:30 दरम्यान अशोक चौकातून निघालो। कारने स्कोडा कुशक कार होती, अंकित भूतड्यांची कार आहे ती, माझ्यासोबत होते ते। मी डाव्या बाजूला बसलो होतो, अंकित कार चालवत होता। मी धनतोली पोलीस स्टेशन चौकातून आल्यानंतर ट्रॅफिक तिथे असल्याकारणाने मी लेफ्ट राईट मारलो, म्हणजे त्यांनी आपलं राईट मारलं। राईट साईडला मी आरण टाकी चौकातून हरदे हॉटेलसमोरून महाराष्ट्र खादी भंडाराच्या रोडने मेट्रो स्टेशन चौक महाराष्ट्र बँक चौकात तिथे पोहोचलो। तिथे पोहोचल्यानंतर बाबा ट्रॅव्हल्सचं ऑफिस क्रॉस केल्यानंतर डाव्या हातावरनं फुटपाथवरील 4-5 मुलं तिथे उभे होते, ते नंतर कळलं आम्हाला। त्यापैकी एकाने दगड फेकून मारला कारवर, तर तो दगड कारला लागून समोर असा उसळून समोर चालला गेला। तेव्हा मी यांनी पण गाडीतून आवाज मारला, कोण आहे, काय आहे, मी असा काच खाली उतरवला माझ्या गाडीचा। तेव्हा एकाने गाडीतच गाडीकडे येऊन मला 2-3 मारला भुक्क्या, आणि नंतर मग तू ह्या का दादा आहे क्या, साले तू भाई हो क्या, आमदार के भाई हो क्या, असं म्हणून त्यांनी दारातून ओढून मला बाहेर खिचलं। धनतोली पुलिस घटनास्थल पर पहुंची। धनतोली के वरिष्ठ थानेदार महेश चौहान ने पूछताछ के बाद फरार अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। त्यांचे बंटी भागड़ियाचे भाऊ आहेत अंकित भूतड़ा चुलत भाऊ आणि त्यांचे पार्टनर फिरदौस खान हे ऑफिसला जात होते मुंजे चौकाजवळ। त्यांच्या गाडीला तिकडचे 5 मुलं आले, त्यांनी दगड मारला गाडीवर, तर त्यांनी गाडी थांबवली आणि दगड का मारला म्हणून त्यांना विचारायला गेले, तर त्यांनी त्यांना हातपुक्याने मारपीट केली त्यांना, आणि तिथून पळून गेलेले आहेत ते। आणि ते बंटी भागड्याचे भाऊ आणि ते पार्टनर त्यांना ओळखत नाही, हे अचानक घडलेली घटना दिसून येत आहे प्राथमिक तपासमध्ये। आता सध्या गुन्हा दाखल करणे चालू आहे आणि कॅमेरा COC कॅमेऱ्यामार्फत आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुढील कारवाई करता। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में धनतोली पुलिस मामले की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा अटवा BCN News नागपुर।